नवा गडी नवा राज्य बारा ऑक्टोबरच्या भागामध्ये आनंदी छान पूजा मांडते तिला जरासा वेळ लागतो तेव्हा सुलक्षणा म्हणते आनंदी आज होईल काही पूजा नाहीतर करता करता दिवाळी यायची इथे त्यावर वर्ष असते पण रागो मात्र रागाने बघतो आनंदी म्हणते हो झालं आई वर्षा म्हणते आई आपण इतकी वर्ष एखादं पुस्तक वई असंच ठेवायचं ना हे सुरी वगैरे कधी ठेवलं नाही आपण सुलक्षणा म्हणते हा नाही ठेवलं ती चिंगी लहान होती ना आता चिंगी मोठी झाली आनंदी पण आली आता ठेवू दे पळते म्हणते आजी हे बघ मला आईने घेतलेला ड्रेस वर्ष म्हणते अग चिंगी झाला तुला चिंगी म्हणते आनंदीने मोठा करून दिला ना म्हणून झाला पूजेकडे बघते म्हणते हे असं का काढून ठेवलं ब्रश सुरी आनंदी म्हणते दसऱ्याच्या दिवशी ना याची पूजा केली जाते यामध्ये विजया देवीचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणजे या सगळ्या गोष्टीचे ना आपण पूजा करायची असते सुलक्षणा म्हणते नाही त्या गोष्टी आपण नंतर सांगूया पहिले पूजा करून टाक ना कामं राहिलीच ना सोन्या आनंदी म्हणते हो हो आई पाटी राघव म्हणतो पाटी कशाला हवी आहे आनंदी म्हणते सरस्वती काढायची ना ए चिंगी तुझ्याकडे आहे का पाटी चिंगी म्हणते ए आनंदी तू टेन्शन घेऊ नको मी करते काहीतरी चिंगी पळते राघव म्हणतो ए चिंगी काय आणती चिंगी म्हणते हे गे आनंदी पाटी मी लहान असताना आणलेली पाटी आनंदी हे वन वन काय काढतेस आनंदी म्हणते हे हे बघ याला वन सरस्वती असं म्हणतात आनंदी तिला सरस्वती कशी काढायची ते सांगते राघो बारीक बघत असतो चिंगीचा मोबाईल वाचतो ती म्हणते अरे सगळ्यांची पूजा स्टार्ट झाली फोटो सुद्धा पाठवले आनंदी म्हणते तू सुद्धा फोटो पाठव आनंदी पुन्हा सांगायला लागते चिंगीचं मात्र मोबाईल मध्ये लक्ष असतं आनंदी म्हणते चिंगी तू कर आता गणपती बनवायला कशी मदत केली होती चिंगी काढायला लागते आनंदी म्हणते अजून कुणाला काही ठेवायचं का पूजेला राघव म्हणतो हो हो हे लॉचं पुस्तक ठेव हो। वर्षा म्हणते थांब मी आले आनंदी म्हणते आई देवाला चॉकलेटचा नैवेद्य दाखवूया का चिंगीला बरं वाटेल सुलक्षणा म्हणते चॉकलेट देवाला नैवेद्य म्हणून हॅ राघो म्हणतो आई किती चॉकलेट खातेस कधीपासून चालू केले शुगर वाढवायची का तुला सुलक्षणा बघते म्हणते हे गे ठेव हो देवाला वर्ष जेवणाचा ना बांधते म्हणते आनंदी हे गे हे माझं शस्त्र आहे अगं याच्यामुळेच तर माझा संसार सुखाचा चाललाय नाही का सगळे हसायला लागतात वर्ष म्हणते ठेव ठेव चिंगी म्हणते आनंदी झाली सरस्वती आनंदी म्हणते किती छान आता ही आपण पूजेला ठेवूया आणि तुझा मोबाईल पण ठेवूया ती म्हणते आई हे सोनं सुलक्षाला म्हणते अग बाई हे गे तुला पण सोनं आनंदी राघोला म्हणते अहो हे घे सोनं नमस्कार करायला लागते राघव म्हणतो अग रव दे रव दे हे गे तुला, तुला सोनं आनंदी म्हणते आईला पण राघव म्हणतो आई हे गे सोनं दोघं जुडीने नमस्कार करतात सुलक्षणा म्हणते अग बाई आता वर्षभरात चांगली बातमी द्या मला तोच माझ्यासाठी दसरा वर्ष हे सगळं बघते पळते सोनं घेते आणि सगळ्यांना देते सुलक्षणा म्हणते सोनं काय सोनं दादा मोठा आहे ना नमस्कार कर त्याला आणि वहिनीचे पण पायापड ती नात्याने मोठी आहे ना वर्षा म्हणते हा आनंदीच्या पाया पडायला लागते ती म्हणते नाही नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात मलाच आशीर्वाद द्या वर्षा हसतेन म्हणते नको ग आणि तिला मिठी मारते राघो म्हणतो चिंगी ये ना ये, बाळा ये हे घे सोनं चिंगी सोनं घेते आणि घाई घाई जाते राघो म्हणतो अगं चिंगी तू पण मला द्यायचं असतं चिंगी म्हणते नाही मला मोबाईल पाहिजे या ड्रेसमध्ये मा मला माझ्या फ्रेंडला फोटो पाठवायचेत आनंदी घेते म्हणते अगं चिंगी हा मोबाईल आपण आता बाप्पाकडे दिला ना मग पूजा उचलेपर्यंत तो बाप्पाकडून नसतो घ्यायचा पुन्हा मोबाईल ठेवते म्हणते बाप्पाकडेच ठेवायचा तो चिंगी म्हणते ठीक आहे बाबा तुझा दे आनंदी राघवला खुनवते आणि म्हणते अहो तुम्हाला एका केस संदर्भात फोन येणार होता ना रागो म्हणतो कुठला फोन आणि त्याच्या लक्षात तो म्हणतो अरे हो 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 बरं झालं आनंदी तू लक्षात आणून दिलं ते मला ना खूप महत्वाचा फोन येणार बाळा राहू दे चिंगी म्हणते मी बोर होईल ना चिंगी वर्षाचा फोन मागते आणि तिच्या मागे धावते आनंदी म्हणते चिंगे तुला बोर होत ना माझ्याकडे एक आयडिया आहे सुलक्षणा म्हणते कसली आयडिया ती म्हणते आपण सोनं घेऊया आणि सोसायटी मध्ये सगळ्यांना देऊया सुलक्षणा म्हणते अग नाही नाही आनंदी इथे कुणीच कुणाकडे जात नाही ग राघव म्हणतो एक एक मिनिट आनंदी तुला जायचं ना चिंगीला पण बरोबर घेऊन जा इकडे रमाच्या आई बाहेर डोकत असते बायका एकमेकांना म्हणतात झाली का ग पूजा रमाचे बाबा म्हणतात मागे आणि इथे बस बाहेर जाशील आणि हस करून घेशील ती आतमध्ये येते म्हणते आहो ह्या लोकांनी असं आपल्याला बाजूला का टाकलं ते म्हणतात अग ती परकी माणसं इथे राघवने आपल्याला बाजूला टाकलंय नवीन संसार थाटलाय आता त्या परख्या माणसाकडनं काय अपेक्षा करायची इकडे सगळ्या बायका खाली फोटो काढत असतात बबन सोनं देत म्हणतो मॅडम हॅपी दसरा ते म्हणतात हा हा आणि त्याच्याकडनं काय सोनं घेत नाही मुलं पण मोबाईल मध्ये असतात बबन म्हणतो ए मुलांना हॅप्पी दसरा मुलं म्हणतात हा 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 ठीक आहे तेवढ्या चिंगी आणि आनंदी खाली जातात आणि त्याला सोनं देत म्हणतात दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्याला नमस्कार करायला लागते बबन म्हणतो अग काय करतीस आनंदी म्हणते काय बबन म्हणतो अगं मी इथं काम करतो मी वॉचमन असा तू मालकीन लोकांनी बघितलं तर काय म्हणतील आनंदी म्हणते ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू दे भाऊ आहेस माझा माझा घरचा आहे नात्याने आणि वयाने मोठा आहेस तो मान द्यायलाच हवा ती नमस्कार करते बबनच्या डोळ्यात पाणी येतं चिंगी म्हणते हे गे बबन दादा आणि मला तर पाय पडावंच लागेल बबन हसतो म्हणतो माझं लेकरू चिंगी म्हणते ओय आनंदी बघितलं का सगळ्यांकडे फोन आहे मग तू माझाच फोन का घेतला आनंदी म्हणते आपण यांचा पण फोन काढूया एक आयडिया करूया आणि म्हणते ए तुम्ही मोबाईल मध्ये काय करता आज सोसायटी मध्ये सगळ्यांना सोनं वाटायचं असतं मग खाऊ मिळतो सगळे म्हणतात खाऊ ती सगळ्या मुलांना घेते आणि सोसायटीत फिरते रमाचं घर बघतील म्हणते ए चिंगे एक मिनटं एक मिनटं खाली या खाली या हे बघा सगळ्यांनी जायचं आणि चिंगीच्या आजी आजोबांना सोनं द्यायचं चालेल चिंगी म्हणते हो चालेल एक मुलगी म्हणते नको मला तुझ्या आजोबांची खूप भीती वाटते चिंगी म्हणते अग ते एवढे वाईट नाही येत सगळे आज जातात चिंगी म्हणते आजोबा आजोबा म्हणतात अग ते माझं सोनं काय झालं ग चिंगी म्हणते आओ आज दसरा ना आम्ही सोनं द्यायला आलो यावर रमाच्याई कौतुकाने हसते चिंगी दोघांनाही नमस्कार करते काही मुलं बाहेर उभा असतात काही आज जातात आजोबा त्यांना म्हणतात खूप यश मिळू दे आनंदी उरलेल्या मुलांना म्हणते तुम्ही पण जाणार जा जा जा। आजोबा सगळ्यांना खाऊ देतात हे सगळं आनंदी चुरून बघत असते लाडू बघून बाकीचे मुलंही आज जातात त्यांना बघून रमाचे बाबा एवढे खुश होतात आणि म्हणतात तुम्हाला लाडू पाहिजे ना चला डबल डबल टिबल टिबल देतो रमाची आई हळूच आनंदीला बघते ती जवळ येते म्हणते आनंदी आनंदी डचकतेन म्हणते ते चिंगी सोबत आले होते मी येते आई म्हणते अग थांब सणासुदीला सवासणाशी दारातून निघून नको जाऊ तिच्या हाताला पकडते म्हणते आते आणि तिला खूप आनंदाने हळदी कुंकू लावते सोनं देत म्हणते शुभ दसरा आनंदी तिला सोनं देते ती त्याच्याकडे बघत बसते आनंदी नमस्कार करते तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आनंदी म्हणते दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा रमाचे म्हणते उदंड आयुष्य जीव पुरी इकडे घरात आल्यानंतर रमा, घरा रमा आनंदीला सोनं देते पण आनंदी काही घेत नाही राघव आनंदीला एक भेटवस्तू देतो आणि म्हणतो तुझ्यासाठी आनंदी म्हणते काय हे राघव म्हणतो उघडून तर बघ ती उघडते रमा म्हणते कानातले त्यावर आनंदी पण म्हणते कानातले रमा म्हणते हिच्यासाठी राघव म्हणतो हे फक्त माझ्याकडून नाहीये आबांनी त्या दिवशी पैसे दिले होते ना त्यामध्ये अजून थोडेसे पैसे घातले आणि आता दोन्ही घरांकडून ही तुला भेट आहे चिंगी म्हणते तुझे हे मातीचे कानातले मला दे आणि तू हे सोन्याचे घाल रमा म्हणते राघव तू माझ्या समोर इला कानातले देतोस एक दिवस मी उभा केलेला संसार देऊन टाकशील आनंदी म्हणते अहो एक राहिलं सोनं घेते आणि रमाच्या फोटोला घालते तर तुम्हाला काय वाटतं आनंद एवढी सगळ्यांची काळजी घेते मग राघवणी पण तिच्यासाठी बदललं पाहिजे का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद